आज दुसरा दिवस आहे आंदोलनाचा, शेतकऱ्यांचा अन्न त्याग या ठिकाणी होतो। काशीनाथांना गनिमी म्हणून जे शेतकरी होते त्यांची अचानक तब्येत, त्यांना कालपासून जरा थोडं अस्वस्थ वाटत होतं। आम्ही कालपासून आग्रह करत होतो की बाबा आपण दवाखान्यात जाऊ, पण त्यांनी एकदम हट्ट म्हणून बसले होते की आमचं सोयाबीन गेलं। एक शेतकरी, हाडाचा शेतकरी आहे, आणि अचानक त्यांचा ताप कमी होत नव्हता, ब्लड प्रेशर जरा वाढलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये आम्हाला अचानक डॉक्टरनी सांगितलं यांना आपण तातडीने दवाखान्यात नेणं गरजेचं आहे। आणि एका शेतकऱ्याची परिस्थिती, तब्येत त्याची एवढी बिघडली होती, पण तरीही त्या शेतकरी आम्हाला दोघांना समजावं लागलं, सगळ्यांना मिळून समजावं लागलं, आणि जबरदस्ती त्यांना सांगावं लागलं की नाही जायचं आहे आपल्याला। त्यांनी एवढ्याच अटीवर गेलेत, मी फक्त जाऊन मी तपासणी करून येणार। त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या भावना या सरकारने लक्षात घ्यावं एवढीच विनंती आहे।